देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. सदर रॅलीची सुरुवात पुणे कॅम्प येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, सदर यात्रेचा शेवट हा पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून संपन्न झाला. सदर अभिवादन रॅलीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मामा तुपे, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, त्याचबरोबर महिला अध्यक्षा विजया वाडकर, गोपाळ तिवारी व बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर अभिवादन यात्रेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला होता. भविष्यामध्ये काँग्रेसची वाटचाल ही अतिशय वेगाने होत असून राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी कार्यकर्त्यांना केले. आजची जी महात्मा गांधीची पुण्यतिथी आम्ही साजरी केली आहोत, काँग्रेस जनांना महात्मा गांधीची आठवण कायमस्वरूपी राहावी, त्यांचं कार्याचं आणि विचाराचं या ठिकाणी नेहमी आठवण राहावी. आजचा या निमित्ताने हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ही आठवण कार्यकर्त्याला करून दिली की हे जे पुणे शहरातील लोकसभेची जागा आहे ही काँग्रेसची परंपरा आहे. 16 लोकसभेच्या माध्यमातून 12 लोकसभेच्या जागा ह्या काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या आहे आणि पुणे शहराची जागेची ही काँग्रेसची परंपरा हे कायम राहावी याकरता आजचा पुण्यतिथीचा निमित्ताने आठवण ठेवून हा कार्यक्रम आयोजित.